ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी विजन प्लस न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। संगमनेर तालुक्यातील पठार भागामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी ग्रामीण रुग्णालय याबाबत सावधपणाची भूमिका बजावत आहे, तरीही नागरिकांनी शासनाने केलेल्या सर्व नियमांचे पालन करावे। पठार भागातील सर्व ग्रामस्थांना सूचित करण्यात येते की आपल्या संपूर्ण संगमनेर तालुक्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये कोरोनाची एक दुसरी लाट पुन्हा 15 दिवसापासून सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये आपल्या पठार भागामध्ये सुद्धा पेशंट वाढण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। तरी सर्व ग्रामस्थांना विनंती करण्यात येते की त्यांनी बाहेर घराच्या बाहेर निघताना कंपल्सरी मास्कशिवाय कोणी बाहेर निघू नये, तसंच सुरक्षित अंतर हे नेहमी पाळलं पाहिजे, गर्दी कुठल्याही प्रकारची करू नये अशी सर्व ग्रामस्थांना या प्रसंगी विनंती करण्यात येत आहे। तसेच साकुर येथील ग्रामीण रुग्णालयात व चंदापुरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कोविड लसीकरण चालू झालेलं आहे, तरी सर्व 60 वर्षाच्या पुढील ग्रामस्थांनी त्या ठिकाणी लस घ्यायची आहे अशी सर्वांना या प्रसंगी विनंती करण्यात येत आहे आणि आपण सर्वांनी कोरोनाचे निर्बंध हे पाळावेत अशी एक सर्वांना विनंती। तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेरचे सभापती माननीय शंकरराव पाटील खेमनर यांनी सांगितले आहे। विजन प्लस न्यूज साकूर।